गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून एवरीवन वन स्वागत आहे सगळ्यांचं एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला आपल्याला जुळलेले आहेत जयाजी श्रीकांतजी प्रणोतीजी गुड एव्हरी वन लवकरच या आजच्या आपल्या क्लासला आपण सुरुवात करणार आहोत एक्झामची तुमच्या जे आहे ते हॉल तिकीट आयोगाच्या वेबसाईटवरती जे आहे ती अधिकृतपणे जे आहे आलेली आहे आपापल्या हॉल आप तिकीट सगळ्यांनी व्यवस्थित ज्या आहेत त्या काढून ठेवायच्या कारण वेबसाईटचा पुढे प्रॉब्लेम जर आला तर तुम्हाला तो त्रास होऊ शकतो त्यामुळं सांगतोय तर लवकरात लवकर आपापली हॉल हॉलटिकीट आपण काढून घेणे हे आवश्यक असतं आजच्या या क्लासला आपण सुरुवात करूया सगळ्यांचं स्वागत भाग्यश्रीजी प्रांजलीजी ओके इंट्रोडक्शन तर ठीक आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासची जी लिंक आहे मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या शेअर करतो आहे ठीक आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम पी एस सी लक्ष ज्या विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन जात नाही यूट्यूबचं त्या विद्यार्थ्यांना आपण टेलिग्रामच्या माध्यमातून नोटिफिकेशन जे आहे ते पाठवण्याचा प्रयत्न करतो सर्वांचं मनापासून स्वागत प्रवीणजी ज्ञानोबाजी स्मिताजी सतीशजी नानूजी रुपालीजी मयूरजी तर सुरू करूया आजच्या आपल्या या क्लासला ठीक आहे वेलकम ऑल ऑफ यू टू द एम पी एस सी लक्ष्य यूट्यूब चॅनल आपल्या चॅनलला तुम्ही सुपर चा माध्यमातून पण सपोर्ट करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलला जे आपले दोन टेलिग्राम चॅनल्स आहेत ज्यावर आपण लिंक्स आणि पी डी एफ टाकतो त्यांना पण जॉईन करा एम पी एस सी लक्ष्य टेलिग्राम अँड डॉक्टर प्रीती राऊत टेलिग्राम चॅनल आपले काही यूट्यूब चॅनेल्स आहेत मॅथ्स अँड रिजनिंगसाठी करंट अफेअर्ससाठी डॉक्टर प्रीती फॉर मोटिवेशनल हे पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर एक सिरीज चालू आहे जिचं नाव आहे अधिकारी सिरीज या सिरीजमध्ये दोन हजार एकवीससाठी साठी जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी प्रिलिम आणि मेनची आपण अफोर्डेबल प्राईजमध्ये जे आहे ते शिकवणी देतो त्याच्यामध्ये दे लाईव्ह व्हिडिओज आणि पी डी एफ अवेलेबल असतील आणि याच्यामध्ये तुम्हाला आ, एका महिन्याचं सबस्क्रिप्शन पाचशे नव्याण्णव रुपयात मिळेल आणि बारा महिन्याचं जे सबस्क्रिप्शन आहे ते तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असेल याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्याच्यामध्ये हा जो नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधून तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लॅनला घेऊ शकता ओके मॅसेज नाही आला पूजाची <laughs> सगळ्यांना मेसेज आयोग पाठवत नाही काही म्हणजे येत असतील बट पुढे मागं येत असतो तो ठीक आहे आपण त्यावर लक्ष द्यायचं चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिला प्रश्न आजच्या दिवसातला आहे खालील विधानांचा विचार करावा योग्य उत्तर निवडा अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही या अगोदर पण सोडवलेला आहे तर प्रश्न असा आहे पहिलं विधान म्हणतं आहे की जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्याच्या उद्देशाने राजस्थान विधानसभेने अँटी लिंचिंग विधेयक दोन हजार एकोणवीस साली जे आहे ते पारित केलं अशा प्रकारचं विधेयक पारित करणारं राजस्थान हे देशातलं प्रथम राज्य ठरलेलं आहे यापैकी कोणतं विधान योग्य आहे हा हो बरोबर ठीक आहे सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून स्वागत सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं बरं विचारा साक्षीजी प्रश्न तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मागच्या वेळेस तुम्ही हा प्रश्न सोडवलेला होता जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्याच्या उद्देशानं राजस्थान मणिपूर आणि अजून एक स्टेट आहे त्यांनी काही अँटी लिंचिंग जे विधेयक आहेत ते त्यांच्या विधानसभेमध्ये राज्याच्या पारित केले आणि अशा प्रकारचं विधेयक पारित करणारं हे मणिपूर जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे मागच्या वेळेस तुम्ही लक्षात ठेवलेलं होतं मणिपूर देशातलं पहि प्रथम ठरलेलं आहे नॉट राजस्थान तर लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार एकोणवीसमध्ये मणिपूर वॉज द फर्स्ट टू पास लेजिस्लेशन अगेन्स्ट दिस इन्सिडेंट्स दॅट सुप्रीम कोर्ट रेफर टू ॲज द दे हॉरेडेनियस ॲक्ट्स ऑफ मोबॅक्रॅसी ओके मोब्लिमचिंका विरोधी असे प्रकारचे हे केले गेलेले होते याच्यामध्ये मणिपूर राजस्थान वेस्ट बेंगॉल यांचा असा क्रम लागतो आणि यांनी हे विधेयक पारित केलेले होते तर हे तुम्ही लक्षात लग, ठेवायचं आहे खालीलपैकी कोणत्या राज्यानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभागी म्हणजे ते झालं नाही ठीक आहे असं ते कोणतं राज्य आहे या प्रश्नाचं उत्तर करा व्हेरी गुड थोडं आपल्याला फास्ट उत्तर आले तर आपण फास्ट क्लास घेण्याचा प्रयत्न व्यवसाय सुलभता निर्देशांक भारताचा क्रमांक काय आहे आणि दोन हजार वीसचं पण एका सरांनी जरा कन्फ्यूज केला मला ठीक आहे या प्रश्नाचा आपण तुम्हाला सांगू ठीक आहे काही काळजी करू नका आपण डिस्कस करू फक्त याचं आठवण द्या मला हे प्रश्न झाल्यानंतर लगेच की मी एक प्रश्न विचारलेला होता ठीक आहे कारण आपण सुरुवातीला आपले प्रश्न सगळे घेऊन घेतो आणि तसेही विद्यार्थी तुम्हाला चालू याच्यामध्ये सांगूनच देतील सगळे ठीक आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पश्चिम बंगाल सुरुवातीला या पश्चिम बंगाल राज्यानं जे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभाग घेतला नाही पण नंतर घेतला असेल मे बी पॉलिटिकल प्रोपॅगँडा आपल्याला काही त्याचं घेणं देणं नाही नसेल घेतला बाग तर आपण करून टाकायचं पश्चिम बंगाल दोन हजार एकोणवीसच्या उद्देशानं विचारला आणि त्यांचं काही असेल तर ते केलंही असेल त्यांनी तर ता आपल्याला काही माहिती नाही पण आपल्याला किसान सन्मान निधी योजना इम्पॉर्टंट आहे ही निधी योजना जी आहे गोरखपूर यू या ठिकाणी इथं इचं उद्घाटन झालं इथून ती सुरुवात झाली तिची त्यानंतर पी एम किसान म्हणूनही ही कि पी एम किसान सन्मान निधी योजना ओळखली जाते याचं जे मिनिस्ट्री आहे ते कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि लघु आणि सीमांत जे शेतकरी आहेत ठीक आहे है? तर आता लघु आय थिंक सीमांत शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सहा हजार रुपये वित्त सहाय्य दिलं जातं वर्षाकाठी आणि याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये ही रक्कम दिली जाते दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये अशा पद्धतीनं एका वर्षामध्ये सहा हजार रुपये एका शेतकऱ्याला दिली जाते सीमांत आणि लघु शेतकरी तर ही पी एम किसान सन्मान निधी योजना आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके तुम्हाला भाग्यश्री ज्यांनी सांगितलेलं आहे व्यवसाय याच्यामध्ये सुलभतामध्ये एकोणवीसनुसार सत्याहत्तर आणि वीसनुसार त्रेसष्ट आहे ठीक आहे ओके हां व्हेरी गुड त्यानंतर ईज ऑफ डूईंग बिझनेस आहे ते इंग्रजीमध्ये ओके लक्षात ठेवा संसदेमध्ये मा तुम्हाला माहीत असेल की एकशे तीनव्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार दोन हजार एकोणवीसला मंजुरी झाली आहे या कायद्याची घटनादुरुस्ती हा कायदा एकशे तीन व घटनादुरुस्ती हा जो विधेयक आहे किंवा हे कायदा आहे हा कशाशी संबंधित आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला दर्जात्मक घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासंदर्भात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व अँग्लो इंडियन आरक्षणातील दहा वर्षासाठी पुन्हा वाढी संदर्भात भारतातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भात गुड इव्हनिंग सॉरी गुड आफ्टरनून सगळ्यांचं स्वागत आहे ठीक आहे काही हरकत नाही विवेक नेहवारेजी थँक्यू सो मच ओके आय होप की तुम्हाला फायदा होत असेल कीप इट अप ओके कीप इट अप बेटर यस yes, अगदी लक्षात ठेवा एकशे तीन ई डब्ल्यू एस असं खाली लिहून ठेवायचं एकशे तीनच्या जसं उषा मॅमनी तुम्हाला त्याची ट्रिकच दिलेली आहे ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर आहे एकशे तीनवी घटना दुरुस्ती भारतातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना जे आहे ठीक आहे हो हो कोरोना व्हायरस विषयी एक दोन प्रश्न येतील कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलाय तुम्ही बघू शकता कालचं दोन वाजताचं लेक्चर याच चॅनलवर उपलब्ध आहे भारतातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना जे आहे डब्ल्यू एस यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भात एकशे वी घटनादुरुस्ती आहे कायदा आहे आणि याची अंमलबजावणी राष्ट्रपतींनी बारा जानेवारीला केलेली होती बारा जानेवारी दोन हजार एकोणवीसमध्ये ठीक आहे आणि अंब याची अंमलबजावणी कधी झाली चौदा जानेवारी दोन हजार एकोणवीसमध्ये आणि घटनादुरुस्ती विधेयक कितव्या क्रमांकाचं आहे एकशे चोवीसावं घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि कितवी घटनादुरुस्ती आहे तर एकशे तीनवी घटनादुरुस्ती आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या घटनादुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलं पहिला पॉईंट आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बलांना दिलं गेलेलं दहा टक्के आरक्षण अनुसूचित जाती ठीक आहे शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब्स अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय समूह ठीक आहे ज्याला आपण ओ अदर बॅक बॅकवर्ड क्लासेस यांना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाहून हे वेगळं असेल आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना ई डब्ल्यू एसना दहा टक्के आरक्षणाचा लाभ देण्यासाठीचा आर्थिक, आर्थिक निकष ठरवण्याचे अधिकार राज्यांना प्रदान करण्यात आलेले आहे आणि या कायद्यामुळे मार्गदर्शक तत्त्व कलम सेहेचाळीस ओके आर्टिकल फोर्टी सिक्स जे आहे याला जे आहे ते मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे या घटनादुरुस्ती विधेयकाने या दुरुस्तीने पंधरा सहा व सोळा सहा ही दोन उपकलमे जे आहे ते जोडण्यात आलेली आहे आरक्षणाची अंमलबजावणी करणारी पहिले जे तीन राज्य आहेत ते पहिलं राज्य आहे गुजरात ज्यानं या एकशे तीनव्या घटनादुरुस्ती जी झाली त्या अधिनियमाला लागू केलेलं झा गुजरात राज्य आणि दुसरं झारखंड आहे ठीक आहे आणि तिसरं जे राज्य आहे ते यू पी आहे ठीक आहे ते हे हा क्रम पण लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाकडून चार फेब्रुवारी एकोणवीसला याची अंमलबजावणी यूथ फॉर इक्वेलिटी अँड कौशलाकांत मिश्रा यांच्याकडून याच्या दर दर विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका पण दाखल करण्यात आलेली आहे तर ते वेगळं आहे बट आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे दु आता एकशे दोनवी घटनादुरुस्ती कशा संबंधी आहे एकशे एकवी घटनादुरुस्ती जीएसटी संबंधी आहे व्हेरी गुड सायलीजी एकशे दोनवी मागास वर्ग आयोग गा आहे एन सी बी सी ला दर्जा आणि एकशे तीनवी आर्थिक मागासला व्हेरी गुड सायलीजी कीप इट अप बेटा ठीक आहे व्हेरी गुड ज्यांनी पण हे जे आहे व्यवस्थितेचं उत्तर उत्तर जे आहे ते दिलेलं आहे ठीक आहे मृत स्वरूप म्हणजे एक मूर्तीसारखं म्हणजे जे काय आहे ते एक व्यवस्थित तिचा असा ढाचा बनवला गेलेला आहे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे त्यानंतर एकशे घटना घटनादुरुस्ती हे दोन हजार अठरामधली आहे यासाठी एकशे तेवीसावं विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं या घटनादुरुस्तीच्या अन्वये मागासवर्ग आयोग जो आहे एन सी बी सी ठीक आहे या एन सी बी सीला दर दर्जा देण्यात आला या आयोगाला वैधानिक आयोगाचा दर्जा होता आणि एकोणवीसशे त्र्याण्णवमध्ये हा कायदा झालेला होता बेसिकली हा एक वैधानिक होता आता त्याला संवैधानिक बनवण्यासाठी हा प्रयत्न झालेला एकशे दोनव्या घटनादुरुस्तीच्यानुसार तर अनुसूचित जाती आयोग शेड्युल संबंधी कलम तीनशे आहे त्यानंतर तीनशे ए जे कलम आहे ठीक आहे ते अनुसूचित जाती आयोगासंबंधी एस टी संबंधी तीनशे अडोतीस बी जे कलम आहे ते कोणासंबंधी आहे ओबीसीसाठी आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हा इंदिरा साहनी विरुद्ध भारतीय संघ या खटल्याचा परिणाम आहे या मागासवर्ग आयोगाची निर्मिती कशामुळे झाली कोणती केस त्याला रिस्पॉन्सिबल आहे असं जर विचारलं लक्षा तर लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे तर इंदिरा साहनी विरुद्ध भारतीय संघ ठीक आहे स्टॅच्युटरी मीन्स मूर्त असं होतं ठीक आहे ओके स्टॅच्युटरी असं त्याला म्हणतात ओके ठीक आहे ओके व्हेरी गुड त्यानंतर हां खालील विधानांचा विचार करावा योग्य उत्तर निवडा संयुक्त राष्ट्रानं किंवा संयुक्त राष्ट्रसंघानं संघटनेनं दोन हजार एकोणवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय देशी भाषा वर्ष इंटरनॅशनल इयर फॉर द इंडिजिनियस लँग्वेजेस म्हणून जाहीर केलं संयुक्त राष्ट्र संघटनेनं दोन हजार वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष इंटरनॅशनल इयर फॉर प्लांट हेल्थ म्हणून जाहीर केलं यापैकी ओके कोणतं विधान योग्य आहे ठीक आहे येस yes, येस yes, बरोबर आहे तुमचं बरं बरं मुख्य परीक्षेचं जी एस सुरू करा यस वी विल थिंक अबाउट इट ऑर्डर्स आल्या तर लगेच सुरू करून देऊ ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तीन अगदी बरोबर आहे याच्यातलं दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत जर विचारलं दोन हजार एकोणवीस हे वर्ष युनायटेड नेशनच्या यांनी जे आहे ते काय म्हणून हे केलेलं आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय देशी भाषा वर्ष इंटरनॅशनल इयर फॉर द इंडिजिनियस लँग्वेजेस आणि दोन हजार वीस हे वर्ष कशा संबंधी आहे विचारलं तर वनस्पती आरोग्य वर्ष इंटरनॅशनल इयर फॉर द प्लांट हेल्थ ओके हे दोन हजार वीस आहे आणि दोन हजार एकोणवीस कशासाठी आहेत तर इंटरनॅशनल इयर फॉर द इंडिजिनियस लँग्वेजेस ओके दोन्ही विधानं अगदी बरोबर आहे खालीलपैकी कोणत्या राज्यानं जलधोरण वॉटर पॉलिसी ठीक आहे वॉटर पॉलिसी घोषित करणारं ते देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे ओके हो घटना दुरुस्तीची एक पीडीएफ मी ग्रुपवर टाकलेली आपल्या टेलिग्रामच्या एका चांगल्या सरांची आहे विशेष मार्गदर्शक आहेत ते पॉलिटिकल सायन्समध्ये सो ती डाउनलोड तुम्ही केली नसेल तर थोडी शोधावी लागेल आता वर तर करून घ्याल ते डाउनलोड येस yes. ठीक oh, आहे माहिती नाही या प्रश्नाचं उत्तर आहे तीन मेघालय मेघालय असं राज्य आहे या राज्यानं जलधोरण वॉटर पॉलिसी घोषित केलेली आहे आणि ते वॉटर पॉलिसी घोषित करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे मेघालय ज्यानं जलधोरण हे केलेलं आहे ठीक आहे येस रिसेंटली मेघालय हॅज अप्रुवड अ ड्राफ्ट पॉलिसी टू ॲड्रेस वॉटर युजेस इस यज ऑन द कनर्ज कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ वॉटर सोर्स ऑफ द स्टेट तर हे त्यांनी केलेलं आहे एक मिनिस्ट्री पण आहे आपल्या देशामध्ये कोणती मिनिस्ट्री आहे ते जलशक्ती मिशन और जलशक्ती मिनिस्ट्री असं पण तिला म्हणतात तर त्यांचा पण याला सपोर्ट आहे स्टेट गव्हर्नमेंटनं ऑल्सो हे प्रॉब्लेम इश्यू केले होते तिकडे पण सो मेघालया यांनी तो त्याच्यावरती चांगला उपाय म्हणून जलशक्तीविषयी हे केलेलं आहे तुम्हाला हे पण माहीत असेल की मोसिमराम आणि चेरापुंजी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे ठीक आहे ओके हां तर मोसिमराम चेरापुंजी खूप महत्त्वाचे असे दोन ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस होतो तुम्हाला माहीत आहे आणि मेघालयामध्येच आहेत आणि त्यांनी याच्या संबंधी हे केलेलं तर आता हे मेघालयच बरोबर आहे महाराष्ट्र वगैरे नाही ठीक आहे येस हे लक्षात ठेवा त्यानंतर खालील चक्रीवादळे व वा धडकलेली ठिकाणे दिलेली आहेत त्यातील योग्य उत्तराचा पर्याय निवडा चक्रीवादळ दिलेली आहेत आणि धडकले ते कुठं त्याचे ठिकाणं दिलेले आहेत त्यापैकी कोणतं बरोबर आहे हां ज्याला आराखडा प्रेझेंट करणारं महाराष्ट्र पहिलं आहे पण वॉटर पॉलिसी डिक्लेअर करणारं जे आहे ठीक आहे तर ते मेघालय पहिलं आहे हां अगदी बरोबर या प्रश्नाचं उत्तर चार अगदी बरोबर आहे बुलबुल नावाचं एक हे आलेलं होतं चक्रीवादळ दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये ओरिसा आणि पश्चिम बंगालला जाऊन धडकलं त्यानंतर महानावाचं एक चक्रीवादळ आलेलं होतं गुजरात महाराष्ट्र आणि दमनदीवचा जो भाग आहे म्हणजे पूर्ण इकडला पश्चिमेकडचा भाग या भागाला येऊन धडकलेलं होतं कयार जे आहे ते कोकण आणि गोव्याला जाऊन धडकलं आणि वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला मागं पण विचारलेला होता ज्याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित दिलेलं होतं की बुलबुल नावाचं जे आहे ते ओळिसा आणि पश्चिम बंगाल म्हणजे आपला पूर्व किनारपट्टीचा भाग याला धडकलेला आहे बुलबुल आणि हे बुलबुल -बुल नाव कोणी दिलेलं आहे तर बुलबुल -बुल नाव दिलेलं आहे पाकिस्तानने ठीक आहे नोव्हेंबर एकोणवीसमध्ये हे आलेलं होतं पाकिस्तानने बुलबुल हे नाव दिलेलं आहे ओके त्यानंतर कयार किंवा कियार तर हे कोकण आणि गोवा कोस्टला जाऊन धडकलेलं होतं ठीक आहे आणि हे कयार नाव कोणी दिलेलं आहे तर हे कयार नाव म्यानमारने दिलेलं आहे ठीक आहे म्यानमार त्यानंतर वायू नावाचं आलेलं होतं वायू हे गुजरातला जाऊन धडकलेलं होतं तर वायू हे नाव कोणी दिलेलं आहे तर वाहू वायू हे नाव भारतानेच दिलेलं आहे जूनमध्ये आलं होतं एकोणवीसमध्ये आणि फनी जे आहे फनी आलेलं होतं ओडिसाला जाऊन धडकलं ते पूर्व किनारपट्टीच्या भागाला आणि फनी हे नाव कोणी दिलेलं आहे तर फनी हे नाव बांगलादेशने दिलेलं आहे म्हणजेच ते जे कोबराची फनी असते त्या टाइपचं त्यांना ते टाइप म्हणायचं आहे एप्रिल मे दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये हे आलेलं होतं आणि निसर्ग हे नाव पण बांगलादेशनंच दिलेलं आहे ठीक आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि ते महाराष्ट्राला येऊन धडकलेलं होतं अगदी बरोबर दोन तीन प्रश्न झालेले आहेत रूप ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारा किंवा मंत्रालयाद्वारा जो आहे तो भारत कल्पकता निर्देशांक इंडिया इनोवेशन इंडेक्स काढला जातो या प्रश्नाचं उत्तर करा हा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज रात्री अर्थशास्त्राचे विशेष प्रश्न आपण घेणार आहोत परीक्षेला अपेक्षित असणारे ऍटलिस्ट कॉन्सेप्ट तरी क्लिअर होतील ओके <laughs> ठीक okay, आहे लक्षात ठेवायला बरं आहे लक्षात ठेवू शकता येस yes, व्हेरी गुड किरण पवारजी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे नीती आयोग ठीक आहे नीतीचा लाँग फॉर्म काय आहे तर नीतीचा लाँग फॉर्म आपण बघूच तर नॅशनल जे आहे याच्या संबंधी हे आहे इनोव्हेशन इंडेक्स पण यांनी जाहीर केला तर नीतीचा लाँग फॉर्म म्हणजे खूप वेळा आपण विसरतोच सो आपल्याला म्हणजे तो आहे माहिती आहे आपण नॅशनल वगैरे बरोबर तिथे व्यवस्थित लावत असतो बट नीती आयोगाचा लाँग फॉर्म जेव्हा तुम्ही विसरता तेव्हा आपण तो चेक करणं आवश्यक असतं ठीक आहे तर मी तुम्हाला ते सांगून देतो त्यानंतर हे पण बघून घेऊ आपण की नीती आयोग जो आहे या नीती आयोगाचं नीतीचा लाँग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नॅशनल इन जे आहे एक सेकंड इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ओके नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीतीचा लाँग फॉर्म आणि त्याचबरोबर हा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार वीस त्यांनी जाहीर केला त्या इंडेक्सनुसार कर्नाटक जे आहे ते टॉपला आहे त्याचा रिपोर्ट कार्ड पण त्यांनी हे केलेलं होतं ठीक आहे तर कर्नाटका त्या नॅशनल इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये टॉपला आहे ठीक आहे येस ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशन आहे ते आपल्याला वाटतं की ते एखादं हे असेल काय म्हणू शकतो आपण मंत्रालय टाईप पण ते एक इन्स्टिट्यूशन आहे आणि इन्स्टिट्यूशनवरून मग ते आपल्याला पुढचं तर येऊनच जातं फक्त नॅशनल इन्स्टिट्यूशन एवढं यायला पाहिजे बरोबर ओके व्हेरी गुड सगळेजण आता है। गुरु झालेले ठीक आहे ओके तर व्हेरी गुड आणि महाराष्ट्राचा क्रमांक दोन आहे कर्नाटकाचा स्कोअर खूप जास्त आहे याच्यामध्ये फोर्टी टू पॉईंट फिफ्टी आहे इनोव्हेशनमध्ये आणि महाराष्ट्राचा थर्टी एट पॉईंट झिरो थ्री आहे महाराष्ट्र सेकंडला आहे त्यानंतर तमिळनाडू आहे त्यानंतर तेलंगणा आहे आणि पाचला केरळ आहे ठीक आहे कर्नाटक फर्स्टला आहे ओके तर हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढचा प्रश्न एक रिपोर्ट कार्ड नीती आयोगाच्या संबंधीचा आहे तर हा पण एक दोन हजार एकोणवीसचाच कोर्ट कार्ड आहे दोन हजार एकोणवीसमध्ये भारत जो आहे भारतामध्ये कर्नाटकच पहिल्या नंबरला होतं त्यानंतर दुसरं तामिळनाडू होतं आणि तिसरं महाराष्ट्र होतं एकोणवीसमध्ये पण महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला आहे वीसमध्ये नॅशनल इन्स्टिट्यू याच्यामध्ये ठीक आहे इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये हा थ्री होता तो हा फोर आहे ठीक आहे याच्यामध्ये काही इंडिकेटर्स पण असतात ओके हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये दोन हजार एकोणवीसमध्ये भारत सत्तावन्न नंबरला होता ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स पण असतो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे येस त्यानंतर पुढचा प्रश्न असा है कि आ, ला आहे की अयोग्य विधान दर्शवणारा पर्याय निवडा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत डिसेंबर एकोणवीस पर्यंत म्हणजे डिसेंबर एकोणवीसला लागू झालेली आणि आता टोटल तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे राष्ट्रपती राजवट संबंधित घटनेमध्ये कलम तीनशे बावन कलम तीनशे छप्पन तीनशे पासष्ट आणि तीनशे साठ इत्यादी तरतुदी आहेत हो ते ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे तो ग्लोबल लेवलला ओके आपण इंडिया इनोव्हेशन इंडेक्स भारतातला पाहिलेला होता तो नीती आयोग काढतो ठीक आहे धन्यवाद मनीष राऊतजी थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक टू यू सगळ्यांनी हॉल टिकिट वगैरे काढून घ्या आलेलं आहे ते ओके कोणीही कोणाचं सेंटर एकमेकाला सांगू नका ना नाहीतर मग तू त्या सेंटरवर आहे ठीक आहे हे भानगड आपल्याला नको या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे याच्यातलं चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं होतं की आपल्या याच्यामध्ये म्हणजे अयोग्य विधान काय याच्यामध्ये तर दुसरं विधान अयोग्य आहे बघा राष्ट्रपती राजवटी संबंधित घटनेमध्ये तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे पासष्ट तीनशे साठ चार चार कलम सांगितलेलं आहे तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट हेच बरोबर आहे ठीक आहे बाकी तीनशे बावन्न तीनशे साठ याचा काही इथं संबंध नाही आहेत फारसा ठीक आहे येस या ऐंशी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसमध्ये आतापर्यंत तीन वेळा जे आहे ते राष्ट्रपती राजवट लागू झाली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत काही सिद्ध करता आलं नव्हतं ठीक आहे दोन हजार एकोणवीसमध्ये त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती ठीक आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी पहाटे राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि राजभवनामध्ये राज्यपाल जे आहेत हां ओके लॉग लाग इन नाही होत आहे ठीक आहे हां ठीक आहे बर तब गा, तर बघा तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी पहाटे राष्ट्रपती राजवट जे आहे ते मागे घेण्यात आली राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली एकूण बारा दिवस ही राज्य प राष्ट्रपती राजवट जी आहे लागलेली होती ती चाललेली होती बारा दिवस आणि टोटल तीन वेळा लागलेली आहे ही तिसरी वेळ आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा ऐंशीमध्ये पुलोदचं सरकार होतं शरद पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री त्यानंतर दुसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण साहेब दोन हजार चौदाला राष्ट्रपती राजवट लागली आणि दोन हजार एकोणवीसमध्ये साहेब होते त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागली आता आणीबाणीच्या काही तरतुदी आहेत त्या पण तुम्ही लक्षात ठेवा तर बघा आणीबाणीची तरतूद तीनशे बावन्न आणि तीनशे साठ हे आणीबाणीची तरतूद आहे आणीबाणी एक राष्ट्रीय लेवलला लागत असते भाग अठरामध्ये येते आणीबाणीचे प्रकार हे पडतात राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे तीनशे बावन्ननुसार राष्ट्रपती राजवट राज्य आणीबाणी तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट हे लक्षात ठेवा आपल्या प्रश्नामध्ये एवढंच पाहिजे होतं अगाऊचं दिलेलं होतं तीनशे बावन्न आणि तीनशे साठ वगैरे वगैरे ठीक आहे तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट राज्य आणीबाणी तीनशे छप्पन्न आणि तीनशे पासष्टनुसार जे आपल्या कामाचं आहे राष्ट्रीय म्हणजे राज्य आणीबाणी संबंधात त्यानंतर आर्थिक कानिबाणी तीनशे साठ नुसार ठीक आहे त्यानंतर तीनशे छप्पन नुसार राज्याचं प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकते आणि तीनशे पासष्ट मध्ये राज्य सरकार केंद्राच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करत असल्यास राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित करता येते आतापर्यंत तीनशे छप्पनचा वापर सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट पंजाब राज्यात लागू झालेली होती एकोणवीसशे एक्कावन्न मध्ये हे लक्षात ठेवा हां हां तर ते सगळं तुम्हाला माहितच आहे तर बघा सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागली पंजाबमध्ये ठीक आहे एक्कावन्नमध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कुठं लागलेली आहे मणिपूर राज्यामध्ये ठीक आहे दहा वेळा टोटल एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेलं नाही असं राज्य कोणतं आहे छत्तीसगड अँड तेलंगणा ठीक आहे हे लक्षात ठेवा छत्तीस तेलंगणा ओके त्यानंतर देशात आतापर्यंत एकशे एकतीस वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे हा डाटा थोडासा हे पण असू शकतो अनअपडेटेड बट हे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे एक आयोगाच्या दृष्टिकोनातून एवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असलं पाहिजे ठीक आहे तीनशे साठनुसार एकदाही नाही ठीक आहे ओके व्हेरी गुड हां मणिपूर दहा वेळा व्हेरी गुड त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाला इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार एकतीस ऑक्टोंबर दिवशी प्रदान केला गेला हा दोन हजार एकोणवीसचाच आहे हो हो फक्त तीनदाच रूप जी ठीक आहे हो छत्तीस तेला असे काही लक्षात ठेवू शकता तुम्ही छत्तीसगड तेलंगणामध्ये आतापर्यंत एक एकही तेलंगणा युजली माहीतच राहतं आपल्याला छत्तीसगड इज मेन ओके कारण तेलंगणा नवीनच आहे अगदी बरोबर आहे चंदीप्रसाद भट्ट चंदीप्रसाद भट यांना दोन हजार एकोणवीसचा राष्ट्रीय इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाला चंदीप्रसाद भट कोण आहेत पर्यावरणविषयी काम करतात ठीक आहे तर यांना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीसला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिनी हा देण्यात आला चंदीप्रसाद भट यांना दोन हजार सतरा आणि अठराचा पुरस्कार मिळालेला आहे हे पण लक्षात ठेवा त्यानंतर तेरामध्ये एम एस स्वामीनाथन यांना मिळाला ग्रीन रिव्हॉल्युशन वार इंडियातल्या चौदामध्ये राजगोपाल पी व्ही त्यानंतर टी एम कृष्णा यांना पंधरा सोळाचा आणि सतरा अठराचा चंदीप्रसाद भट यांना एकोणीसमध्ये प्रदान करण्यात आला दहा लाख रुपये मिळतात प्रशस्तीपत्र मिळतं आणि हे एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत चंदीप्रसाद भट एकतीसावा आवृत्ती होती याची पंच्याऐंशीमध्ये याची स्थापना झालेली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्काराची आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचं शताब्दी वर्ष होतं एकोणवीसशे पंच्याऐंशी ठीक आहे शताब्दी कशाला okay. म्हणतात हंड्रेड इयर्स ओके अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालेलं होतं तुम्हाला माहीत असेल एकोणवीसशे पंच्याऐंशीला त्याची शताब्दी झालेली आहे आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये तुम्हाला माहीत आहे अठ्ठावीस डिसेंबर ठीक आहे गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालय अँड हू वाज द अध्यक्ष ठीक आहे बॅनर्जी योमेश चंद्र बॅनर्जी द अध्यक्ष आणि या पुरस्कार द्यायला सुरुवात झाली पासून पुरस्कार कोण देतं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे पुरस्कार देतं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला त्यानंतर ब्याण्णव्या ऑस्कर पुरस्काराबद्दल सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट या श्रेणीसाठी भारताकडून खालीलपैकी कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे किंवा पाठवण्यात आलेला होता आहे झाला ते इतिहास झाला त्याचा आता येस शंभर वर्ष म्हणजे शताब्दी येस डब्ल्यू डब्ल्यू एफ अगदी बरोबर आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ जे आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हे एक निर्देशांक किंवा एक इनिशिएटिव्ह जारी ठेवते त्या हां तर तुम्हाला लक्षात ठेवायचं तर डब्ल्यू डब्ल्यू एफ ते हे जे आहे ऑस्ट्रेलियामधून जो वन आवर फॉर नेचर की हां बरोबर आहे साडेआठ ते साडेनऊ हा काही जो कार्यक्रम असतो तो तिथून डब्ल्यू डब्ल्यू एफच्या माध्यमातून चालतो अपर्णाजी काय करू शकतो आपण ठीक आहे तुम्हीच सांगा आता करू खूप काही शकतो बट अभ्यासाचे विद्यार्थी आहेत वी कान्ट डू एनीथिंक या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे गली बॉय ठीक आहे गली बॉय हा गेलेला आहे तिथं ऑस्करसाठी गेलेला होता आणि आता यावेळेस जो आहे त्र्याण्णव्या ऑस्करसाठी एक मूवी आपण पाठवला त्र्याण्णव्या ऑस्कर पासी आपण पाठवला जली कट्टू। ओके जली कट्टू। ठीक आहे हा मल्याम मूव्ही आहे ठीक आहे जलीकट्टू हे लक्षात ठेवायचं तुम्हाला हां यस त्यानंतर गली बॉयचे डायरेक्टर वगैरे विचारले जाऊ शकतात जसे त्यांनी नाळचे विचारले तर झोया अख्तर ह्या ज्या आहेत डायरेक्टर आहेत रिलीज झाला होता चौदा फेब्रुवारीला दोन हजार एकोणवीसला बॉक्स ऑफिसमध्ये दोनशे अठ्ठावीस करोडचा यांचा इस्टिमेट रेव्हेन्यू यांनी जमा केला आहे रणवीर सिंग आलिया भट याच्यामध्ये कास्टिंगला आहे सिद्धांत चतुर्वेदी तर झोया अख्तर यांचा मूवी होता गली बॉय नॉट सो so इंटरेस्टिंग बट but... त्यानंतर जलिकट्टू जलिकट्टू मलयाळम आहे दोन हजार वीसमध्ये म्हणजेच आपण त्र्याण्णव्या ऑस्करसाठी याला म्हणू शकतो याला पाठवला होता आपण याचे डायरेक्टर आहे लिजो जोशे पेल्ली ठीक आहे पेल्ली लक्षात ठेवा लिजो जोस पेरीसेरी यांनी जलीकट्टूचं डायरेक्शन केलं आणि इंडिया ऑफिशियल एंट्री घेतली ना बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्ममध्ये कॅटेगरी नाइंटी थर्ड अकॅडमी अवॉर्ड्स फॉर ऑस्कर जलिकटू हे लक्षात ठेवा हां <laughs> काय करू शकतो आपण ठीक आहे काहीच करू शकत नाही त्यानंतर नीती आयोगामार्फत काढला जाणारा शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक ठीक आहे ई क्यू आय ठीक आहे स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स असं याला म्हणतात या अहवालात प्रथम आलेलं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके येस ओके झोया अख्तर इज द डॉटर ऑफ जावेद अख्तर यांचे बहा व्हेरी गुड झोया दीपाली जी काल तुम्ही नव्हत्या बट तुम्ही नंतर बघत असता शांतता शांतता ठीक आहे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे केरला ओके काय एज्युकेशनमध्ये टॉपला कोण असते नीती आयोगामार्फत काढला जाणारा शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्समध्ये नीती आयोगच काढतं हे लक्षातच ठेवा आणि तो पण काढतो जो इनोव्हेशन इंडेक्स आहे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स नीती आयोगच काढतं तर केरला जे आहे या न जे आहे याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे ठीक आहे बाकी याच्यामध्ये आपण रिपोर्टच बघून घेऊ पहिल्यांदा तर रिपोर्ट्समध्ये या म्हणजे ओव्हरऑल स्कोअर केरळचा आहे ब्याऐंशी पॉईंट एकोण दोन टक्के चंदीगड सेकंडला आहे तमिळनाडू थर्ड दिल्ली फोर्थ हरियाणा फिफ्थ गुजरात सिक्स्थ हिमाचल प्रदेश सेवन्थ अँड महाराष्ट्र ॲट द एट ओके महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे तर आठवा क्रमांक आहे सिक्स्टी टू पॉईंट फिफ फाईव्ह पर्सेंट ओके याच्यामध्ये आपला पाचवा क्रमांक नाही तर आठवा क्रमांक लागतो हे लक्षात ठेवायचं आहे हां येस yes. हां त्यानंतर याच्यामध्ये काही हे पण असतात कॅटेगिरीज आणि काही डोमेन्स असतात याचे तर आउटकम्स अँड गव्हर्नन प्रोसेस एडिंग आउटकम याच्यामध्ये लर्निंग आउटकम ॲक्सिस आउटकम त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज कशा आहेत इन्क्वायरी आउटकम कसं आहे या सगळ्या गोष्टी पण डिस्कस केल्या जातात या याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही म्हणजे एक दोन प्रश्न विचारतो जे की इम्पॉर्टंट आहेत जसा की हा पहिला प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे संगई महोत्सव दोन हजार एकोणवीसचं आयोजन कोणत्या राज्यात केलं जातं किंवा ते मणिपूरलाच होत असतं याच्यात या प्रश प्रश्नामध्ये काही फारसं हे नाही संगई फेस्टिवल पण तिथंच केला जातो संगई काय आहे तर संगई हे एक डिअर आहे आणि त्यांचा तो राज्य प्राणी आहे हा आहे तो संघई त्याचे हे बघू शकता तुम्ही त्यानंतर हा आयुसीएनच्या लिस्टमध्ये एनडेंजर्ड स्पेसिजमध्ये येतो ठीक आहे हे पण लक्षात ठेवा आता हा एक प्रश्न आहे भारत अमेरिका जपानच्या नौदला दरम्यानचा खालीलपैकी कोणता त्रिपक्षीय सागरी सराव सप्टेंबर एकोणवीसमध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर त्याचंही नाव तुम्हाला माहीत आहे मलाबार दोन हजार एकोणवीस तर हा मलाबार आहे याच्यामध्ये जपान अमेरिका अँड भारत यांचा सहभाग होता आणि यांनी मलाबार एकोणवीस हा नेव्हल सराव पारित म्हणजे त्यांनी तो हे केला लष्करी सराव त्यांचा झाला त्यानंतर हा प्रश्न बरा आहे ठीक आहे नुकतंच राष्ट्रपतींनी दादरा व नगर हवेली व दीव दमन यांना एक विलनीकरण केलं त्याचं विधेयकवर स्वाक्षरी केली राष्ट्रपतींनी विलनीकरणानंतर या केंद्रशासित प्रदेशामधून लो दोन लोकसभा खासदार निवडण्यात येतील दहाव्या घटनादुरुस्तीद्वारे गोवा आणि दमन दीवला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता या विलनीकरणानंतर देशातील केंद्रशासित प्रदेशाची संख्या होणार आहे आठ यापैकी कोणतं बरोबर आहे हा प्रश्न सोडवा अगदी बरोबर ठीक आहे हां ठीक <laughs> आहे या प्रश्नाचं उत्तर तीनच अगदी बरोबर आहे तुम्हाला माहीत आहे की ही घटनादुरुस्ती दहावी नाही आहे ती बारावी आहे ठीक आहे बाराव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणवीसशे बासष्टच्या गोवा दमन दीव यांना भारतीय संघराज्य क्षेत्रामध्ये समावेश झाला कलम दोनशे चाळीसमध्ये मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल तीन याच्यामध्ये दादरा नगर हवेली दीव दमनला एक केलं त्याच्यावर स्वाक्षरी केली राष्ट्रपतींनी बरोबर आहे विलनीकरणानंतर या केंद्रशासित प्रदेशातून दोन खासदार निवडण्यात येतील हेही हे बरोबर आहे गम दमनदीव दादरा नगर हवेली दहाव्या घटनादुरुस्ती चुकीचं आहे हे बाराव्या घटनादुरुस्तीनुसार आणि दहाव्या घटनादुरुस्तीनुसार काय झालं मग तर दादरा नगर हवेलीला हे केलं आहे फक्त एकसष्ट दहावी घटनादुरुस्ती नॉट गोवा अँड दमनदीव हे बाराव्यामध्ये येतं या विलनीकरणानंतर देशातील केंद्रशासित प्रदेशाची संख्या आठ होणार आहे सध्या आपल्या भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे प्रश्न आहे लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते लोकपाल या पदाच्या संबंधी काही एक घोषवाक्य जाहीर केलं ते घोषवाक्य कोणतं आहे अगदी अगदी बरोबर बरोबर ओके ठीक आहे इफ यू आर न्यू डू लाईक सबस्क्राईब अँड शेअर ठीक आहे नवीन असाल तर तसेच जुन्या विद्यार्थ्यांना माहीत आहे काय करायचं या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर आहे मा गृद्ध कसं विद्धनम ओके कस विद्धनम असं त्याचं हे आहे ते एवढं लक्षात ठेवा ओके पी आय लोकपाल पदासाठी आहे आता हे मागृद्ध म्हणजे काय तर लोभ मत करो ठीक आहे कारण लोकपालाचं कामच असतं ते भ्रष्टाचारावर आणि तसंच ते हे चालते सिस्टीममध्ये करप्शन रिलेटेड गोष्टी त्यावर लक्ष ठेवायचं लोकपाल हे कुठून घेतलं आपण स्कॅनडेव्हेनिया आणि ते कोण आहे कोणतं विद्यापीठ आहे ते ओस असंच काहीतरी ओसबँड असं काहीतरी त्याचं नाव आहे तर मागृद्ध म्हणजे लोभ मत करो कस्य स्वीत म्हणजे किसी के आ, किसी के म्हणजेच कस्यस्वीत आणि धनम धनम म्हणजे धन किसी के धन का लोभ मत करो असा मा क्रिस्त वित धनम याचा फुलफॉर्म आहे आणि ते डू नॉट बी ग्रीडी फॉर वन्स वेल्थ असा त्याचा अर्थ आहे तर हा लोकपाल पद जे आहे या लोकपालपदासंबंधीचं हे हे आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण एकोणवीस सर्वकष विजेत्यामध्ये कोणत्या राज्यानं अव्वल स्थान पटकावलेलं आहे येस ऑस्बुंड्समन ओके येस अगदी बरोबर आहे ऑम्बुड्समन ते थोडं लक्षात राहत नाही कधी कधी Yes, अगदी बरोबर किरण पवारची सत्तावीसार मणिपूर त्रिपुरा मेघालय ममेत्री नंतर हे राज्य तर मिझोराम अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश व्हेरी गुड ऑम्ब्युट्समन हा अगदी बरोबर स्वीडन व्हेरी गुड या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे तुमचा ऑप्शन नंबर एक तमिळनाडू तमिळनाडू स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या एकोणवीसच्या पुरस्कारामध्ये अव्वल आहे तामिळनाडू स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण त्याच्यामध्ये तीन स्टेट लार्जर स्टेट आहेत त्यांचा पहिला नंबर लागला आहे तामिळनाडू हरियाणा अँड गुजरात ठीक आहे तामिळनाडू फर्स्ट हरियाणा सेकंड अँड गुजरात थर्ड ओके तर ह्या याचा सर्व शक् सर, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणचा हा रिपोर्ट आहे तीन स्टेट आहे ज्या स्मॉल आहेत आणि यू टी पण त्याच्यात येतात तर दमनदीव मिझोराम आणि सिक्कीम ह्या ल स्मॉलर स्टेटचा हा निकष आहे आणि याच्यामध्ये तीन डिस्ट्रिक्ट पण आहे ज्या सर्व सक्ष सर्वेक्षण ग्रामीणमध्ये पेडापल्ली फ्रॉम तेलंगणा फरिदाबाद फ्रॉम हरियाणा अँड रेवारी फ्रॉम हरियाणा तर हे तीन डिस्ट्रिक्ट्स आहेत हरियाणामधले दोन आहेत फरिदाबाद अँड रेवारी तर याच्यामध्ये यू पी जे आहे यांनी स्टेट मॅक्झिमम सिटीजन पार्टिसिपेशन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये झालेलं होतं तर ते यू पी आहे हे लक्षात ठेवायचं यस ग्रामीणचे हे अवॉर्ड्स होते त्यानंतर इथं सर्वेक्षणमध्ये दोन हजार वीसचं पण बघू शकतो काही सिटीज आहे अंबिकापूर ऑन द टॉप मैसूर ऑन सेकंड दिल्ली एन डी एम सी न्यू दिल्ली ऑन द थर्ड ओके चंद्रपूर ऑन द फोर्थ तर हे काही हे आहेत स्कोअर आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर मिनिस्ट्रीनुसार हे जाहीर केलं जातं त्यानंतर दोन हजार वीसची रँकिंगमध्ये एम पी फर्स्ट आहे गुजरात सेकंड महाराष्ट्र थर्ड वन ओके छत्तीसगड फोर्थ खालीलपैकी कोणत्या आजारामुळं होणारं बालमृत्यू रोखण्यासाठी उद्देशानं केंद्रीय आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण लायन, मंत्रालयानं सास मोहिमेची सुरुवात केली सास हो अगदी बरोबर ते ग्रामीणचं सगळं बघून घ्यायचं एकदा ते कोणाला मिळालंय काय मिळालंय ठीक आहे ते विचारलं जाऊ शकतं शहर ओके तीन टाइम बॅक टू बॅक अर्बन मध्ये ग्रामीण मध्ये येत नाही ते ठीक आहे अर्बनमध्ये इंदोरला अवॉर्ड भेटलेले सगळ्यात जास्त येस <laughs> येस अगदी बरोबर अंबिकापूरला फर्स्ट गॅर्बेज कॅफेनॉल या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे निमोनिया निमोनिया या रोगाच्या संदर्भामध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं सास नावाची सुरुवात केली या मोहिमेची सास म्हणजेच काय तर सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज निमोनिया सक्सेसफुली सास ठीक आहे लक्षात ठेवायचं नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनद्वारा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ओके निमोनियामुळं यांचं ते बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्याचं उद्दिष्ट आहे या सास मोहिमेचं जे दरवर्षी पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूपैकी सुमारे पंधरा टक्के मृत्यूचं योगदान देतं आणि न्युमोनियापासून बचाव करण्यासाठी लोकांना जागृत करणे लोक नियंत्रणासाठी प्राधान्यकृत उपचार देण्यासाठी आरोग्य कर्मचारी इतर भागधारकांना प्रशिक्षण देणे निमोनियाग्रस्त मुलांवर अँटीबायोटिक जसं ॲमॉक्झिसिलिनच्या अमोक्स, प्री रेफरल डोसेसद्वारे मान्यता सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट आशा कामगाराद्वारे उपचार केला जाईल पल्स ऑक्झिमिटर येईल आणि जे चेक करेल कसा ऑक्सिजन रेट आहे मुलांच्या रक्तामध्ये अँड तर पल्स ऑक्झिमिटर आता तर सगळे हेच झाले कोरोना काळामध्ये चेकआउटच केलं जातं ठीक आहे त्यानंतर स्तनपान वयापूरक आहार लसीकरण या सगळ्या गोष्टी निमोनियाला प्रतिबंध करण्यासाठी या उपायाबद्दल जनजागृतता अभियान केलं जाईल तर ती मोहीम कोणती आहे सास सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज निमोनिया सक्सेसफुली आणि अजून एक मोहीम आहे मेरा इंडिया फॉर मलेरिया ओके हा प्रश्न बघा मार्ग्रेट ॲटहूड ग्रेटा थनबर्ग अमिताभ बच्चन रवीश कुमार हे काही अवॉर्ड्स आहेत ठीक आहे तर ते अठराच बरोबर आहे दादासाहेब फाळकेचा जो अठरा अवॉर्ड आहे हा पुरस्कार तो दादासाहेब फालके अठराचा अवॉर्ड जो आहे तो अठराच बरोबर आहे तिथं एकोणवीस आपण करतो पण ते चुकीचं आहे एकोणवीसला दिला तो तो अवॉर्ड अठराचाच आहे ठीक आहे हां यस अगदी बरोबर हो हो शुद्ध भूषण जी योजनावर एक क्लास घेतला ॲक्च्युली बट आता तो पुन्हा घ्यायची आवश्यकता आहे असं मला वाटतं आहे ठीक आहे येस yes. बी सी जी वॅक्सिन दिलं जातं ओरल पोलिओ दिला जातो न्यूबॉर्न बेबीला अगदी बरोबर आहे बॅसिलस कॅलेमेटिक युरिन बी सी जी कोणत्या रोगावरसाठी दिलं जातं प्रतिबंधक लस तर ट्युबल किलोसिल्स टी बीसाठी ठीक आहे आणि पोलिओ तर तुम्हाला माहीत आहे पोलिओ मायलिटिस नावाचा एक रोग आहे त्या रोगाच्या प्रतिबंधासाठी पोलिओची लस दिली जाते अगदी बरोबर या प्रश्नाचा काही दम नाही आहे तसा ठीक आहे तुम्हाला माहीत आहे मार्गरेट ॲटवूड यांना कोणता अवॉर्ड मिळाला आहे बुकर पुरस्कार मिळाला आहे एकोणवीसचा हा मॅन बुकर पुरस्कार आहे मार्गरेट ॲटवूड यांना बाकी मला सांगा मॅन बुकर इंटरनॅशनल कोणाला मिळाला मॅन बुकर इंटरनॅशनल आपण पाहिलं होतं इंटरनॅशनल जो अवॉर्ड आहे मॅन बुकर हा ओमानच्या एका महिलेला मिळालेला आहे त्या महिलेचं नाव सांगा पटापट त्यानंतर ग्रेटा थनबर्ग तर प्रश्न विचारला त्यांनी त्यांना राईट टू लिव्हलीहूड अवॉर्ड मिळालेला आहे ठीक आहे तसेच तो पण मिळालेला आहे कोणता आहे तो परीक्षेत आपल्याला विचारलेला होता अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाडके अठराचा आणि रवीश कुमार यांना गौरी लंकेश मेमोरियल पुरस्कार ऑल्सो रवीश कुमार यांना राम एन मॅक्सेचे पुरस्कार पण मिळाला एकोणवीसचा हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं येस येस yes, अगदी बरोबर किरण पवारजी इंकलाब श्रीवास्तव अमिताभ बच्चन यांना व्हेरी गुड फिफ्टिन्थ म्हणजे पन्नासावा अगदी बरोबर ठीक आहे येस तर राईट टू लिव्हलीहूड अवॉर्ड मिळाला आहे गेटाथनबर्गिला यस जोखा अलहर्ती व्हेरी गुड ठीक आहे यस यस टाईम पर्सन ऑफ द इयर अगदी बरोबर जोखा अलहर्ती जो आहे या अलहर्ती जे आहेत ओमानच्या यांना मॅन बुकर इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे व्हेरी गुड अपर्णा प्रणिता पन प्रणव सॉरी पवन जयराम अँ अर्चना दीपक अँड ऑल सर्व्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर इंटरनॅशनल चिल्ड्रेन पीस प्राईज पण गेटाथन बघला ग्लॅमर अवॉर्ड फॉर रिव्हॉल्युशनरी रिचल कार्सन प्राइज ॲम्बॅसेडर त्यानंतर नॉर्डिक कौन्सिल एनव्हारमेंट प्राइज त्यानंतर शॉर्टिलिव्ह अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टिव्हिजम ठीक आहे अँड पीस प्राईज पण मिळालं आहे टाईम पर्सन ऑफ द इयर हा पण अवॉर्ड मिळाला आहे गांधीजींना हा टाईम पर्सन ऑफ द इयर इंडियामध्ये एकमेव व्यक्ती आहे ज्यांना मिळालेला होता त्यानंतर हे खात्याविषयी आहे म्हणजे कोणाला कोणतं मंत्रालय मिळालेलं आहे तर याच्यात लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांना कोणतं मित्र मंत्रालय मिळालेलं होतं तर ते विधी आणि न्याय मंत्रालय अजित पवार साहेबांना मिळालेलं जे मंत्रालय आहे ते आहे वित्त मंत्रालय अनिल देशमुख यांना गृहमंत्रालय आणि विजय थोरात यांना महसूल मंत्रालय लक्षात राहील तुमच्या पुन्हा बघून घ्या एकदा व्यवस्थित येस सेलेस्टियल बॉडीजसाठी जोखा अलहरती यांना यस येस अगदी बरोबर पहिला अवॉर्ड जो आहे दादासाहेब फाळके देविका राणी यांना मिळालेला होता ओल्ड ॲक्सप्रेस अगदी बरोबर ठीक आहे नाइनटीन सिक्स्टी सिक्समध्ये बरोबर या प्रश्नाचं उत्तर झालं आहे तुमचं आता तुम्ही बघू शकता एकदा सगळी मिनिस्टर यांच्या ज्या हे आहेत पोस्ट कोणकोणत्या आहेत पोलीस भरतीवाल्यांना आवश्यक असतात बाकी तुम्हाला माहीतच आहे आपल्याला तर ते पेपरमध्ये न्यूज वाचले आपलं तसंच लक्षात राहतात ठीक आहे दोन हजार एकोणवीसमधील मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेबद्दल योग्य नसलेलं म्हणजे चुकीचं विधान ओळखा इंग्लंडनं न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं अंतिम सामना अनिर्णित झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड विजयी ठरला अंतिम सामन्याचा सामनावीर इंग्लंडचा बेन स्टोक्स ठरला मालिकावीर न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यम्सन ठरला चुकीचं विधान ओळखा हा या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे <laughs> अंतिम सामना अनिर्णित झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड विजयी ठरला असं काही झालंच नाही पहिल्यांदा सुपर ओव्हर झाला आणि दुसऱ्यांदा पण सुपर ओव्हर झाला ठीक आहे आता पहिल्यांदा सुपर ओव्हर झाला दुसऱ्यांदा जेव्हा सुपर ओव्हर झाला तर हे जे काही हुशार लोकं असतात तिथं ज्यांना आपण अंपायर म्हणतो त्या अंपायरने काय म्हटलं की आता सुपर ओवर दोन दोन झालेले आहेत ऑलरेडी तर आपण काय करू की जास्तचे जे ज्यांनी जास्त चौके मारलेले आहेत ठीक आहे ज्यांनी जास्त फोर्स मारलेले आहेत त्यांना आपण विजयी ठरवू आणि ते जास्त फोर मारले तर ते इंग्लंडनं केलेले होते त्यामुळं अंतिम सामना अनिर्णित तर नाही झाला तर तो निर्णितच केला बट त्या ठिकाणी सुपर ओवर डबल झाले त्यामध्ये इंग्लंडला विजय ठरवलं बट अनिर्णित वगैरे नाही झालेला आहे अंतिम सामन्यामध्ये आणि सुपर ओवरमध्ये यामध्ये त्यांनी जे आहे हे जास्त बाउंड्रीज मारलं त्यांना जे आहे हे केलं विजय ठीक आहे तर हे चुकीचं विधान आहे अनिर्णित वगैरे नाही झालं सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड विजयी ठरला आहे चुकीचं आहे इंग्लंडनं न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत बरोबर आहे न्यूझीलंड तसा विनर आहे असं सगळे म्हणतात त्यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर बेनस्टोक होता ज्याच्या पॅडला बॉल लागून एक चौका तसाच गेलेला होता ठीक आहे त्यानंतर मालिकावीर न्यूझीलंडचा कप्तान केन विलमसन ठरला हे पण अगदी बरोबर आहे ठीक आहे येस अगदी बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा त्या अगोदर कधी ते कधी चाललं हे तीस ते चौदा ठीक आहे तीस ते चौदा तीस मे ते चौदा जुलै दोन हजार एकोणवीसमध्ये ही स्पर्धा चालली ही स्पर्धा कुठं खेळवली गेलेली होती तर ही खेळवली गेलेली होती इंग्लंडमध्ये आणि यावेळेस जे आहे म्हणजे इंग्लंड आणि वेल्स नावाचा जो हे आहे भाग त्यांनी याचं आयोजन केलेलं होतं एकोणवीसच्या याचं त्यानंतर ही बारावा हा वर्ल्ड कप होता ठीक आहे याची आवृत्ती होती आजचाच तो दिवस आहे तुम्हाला माहीत असेल तर आजचाच तो दिवस आहे ज्या दिवशी भारतानं पण एका इथून दहा वर्षाच्या अगोदर वर्ल्ड कपमध्ये नाव कोरलेलं होतं ठीक आहे शेवटचा तो सिक्स खूप जणांना आठवत असेल एम एस धोनी याचा आणि आपण वर्ल्ड कप जिंकलेला होता तुम्हाला माहीत असेल त्यानंतर एकोणवीसशे पंच्याहत्तरमध्ये पहिला वर्ल्ड कप झालेला होता इंग्लंडमध्ये आगामी दोन हजार तेवीसमध्ये जो वर्ल्ड कप आहे तो भारतामध्ये होणार आहे आणि पहिल्यांदाच हा जो झाला एकोणवीसचा तो इंग्लंडने जिंकला मे बी बाय एनी वे बट इंग्लंडने जिंकला उपविजेता न्यूझीलंड सहभागी संघ होते दहा सर्वाधिक धावा रोहित शर्मा सहाशे अठ्ठेचाळीस सर्वाधिक बळी घेतले मिचेल स्टार्कने सत्तावीस विकेट्स घेतल्या मिचेल स्टार्क ठीक आहे कसा बॉलिंग करतो तो फास्ट बॉलिंग करतो केन विलमसन मालिकावीर ठरला ऑस्ट्रेलिया पाच वेळा सगळ्यात जास्त वर्ल्ड कप नेणारा आहे भारतानं एकोणवीसशे त्र्याऐंशी आणि दोन हजार अकरामध्ये ठीक आहे दोन हजार अकरामध्ये वर्ल्ड कप जिंकलेला होता ठीक आहे हेच लक्षात ठेवायचं तुम्हाला ओके okay. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं क्रीडा विद्यापीठ कुठं कोणत्या जिल्ह्यात होणार आहे याच्याबद्दल कन्फ्युजन आहे आणि औरंगाबाद दिलेलं आहे सुरुवातीला औरंगाबाद बरोबर होतं पण पुण्याला ते होणार आहे असं आता कळतंय की ते बालेवाडी नावाचा जो भाग आहे पुण्यामध्ये तिथं ते होणार आहे ठीक आहे सो so, धिस इज हॅश टॅग क्वेश्चन बट एकोणवीसमधलं विचारलं तर मग ते एकोणवीस वगैरे असं टाकत असतील तर मग ते बरोबर आहे औरंगाबाद पण पुण्यामध्ये ते होणार आहे असं कळलेलं आहे आपल्याला येस मोहाली स्टेडियम अगदी बरोबर ठीक आहे त्यानंतर हे काही प्रश्न आजच्या दिवसामधले बाकी अजून प्रश्न मी विचारतोच तुम्हाला आजच्या दिवसासाठी एवढं दादा तुम्ही एखाद्या वेगळ्या विषयाचा अभ्यास करावा अशी इच्छा आहे ठीक आहे आणि अशाच पद्धतीने एखाद्या दिवशी आपण पुरस्कार घेऊ उद्याच घेऊ आपण सर्वच्या सर्व पुरस्कार जे काही पुरस्कार महत्त्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी आगामी टोटल पुरस्कारावर उद्याचं लेक्चर असेल पुरस्कार मग ते क्रीडा क्षेत्रातील राहतील फिल्म क्षेत्राचे राहतील त्यानंतर सगळ्या दोन तीन एक जे क्षेत्र आहे आणि एक निधन वार्ताविषयक लेक्चर आपल्याला ले वीस एकवीसचं सॉरी एकोणवीस वीसचं घ्यायचं आहे ते आपण दोन तीन दिवसानंतर किंवा थोडंसं हे घेऊ पुढच्या याच्यामध्ये घेऊ तर आपण याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारच आहोत बाकी आपल्याला माहिती आहे आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर तर कला करायचंच आहे ते तुम्ही करताच आणि अशाच प्रकारचे क्लासेस तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायचे असतील तसेच आपला रात्रीचा जो अर्थशास्त्राचा क्लास आहे तो पण तुम्ही बघू शकता आपला क्लास आहे रात्रीचा अर्थशास्त्राचा अर्थशास्त्रचा ठीक आठ वाजता आठ पी एमला याच चॅनलवरती आणि पाच वाजता तुमचं ते एम पी एस सी लक्ष मॅथ्स अँड रिजनिंगवरती गणिताचा क्लास असतो तो, तो पण तुम्ही पाहायला विसरू नका ठीक आहे आणि सकाळी डॉक्टर अक्षय रानडे मॅडम यांनी विज्ञानावरती क्लास घेतला तो पण तुम्ही पाहिलेलाच असेल आठ वाजता तो क्लास होत असतो सकाळच्या वेळेमध्ये एकतर मॅडम घेतात डॉक्टर प्रीती राऊत मॅडम किंवा डॉक्टर अक्षय रानडे मॅडम तर तुम्ही तो पण बघू शकता सो थँक्यू सो मच टेक केअर ऑफ टेक केअर एव्हरी वन ठीक आहे भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये रात्री ठीक आठ वाजता थँक्यू 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 सो मच